बुलढाणा की पाक जमी पे, बुलढाणा की पाक जमी पे, कौन तुम्हारा है तानी, हक सैलानी या सैलानी, हक सैलानी। श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू। अधिक माहितीसाठी संपर्क 94-04-58-83-19 आणि 91-30-83-30-24। सिटी न्यूज वसा जनसेवेचा। सुरुवातीला लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांना लपून छपून पाठिंबा देणाऱ्या भाजपच्या काही लोकप्रतिनिधींना ज्यात काही आमदार आहेत कार्यकर्त्यांच्या जबरदस्त रेट्यामुळे आपल्या भूमिकेपासून अक्षरशः यूटर्न घ्यावा लागलाय। तसेच कार्यकर्त्यांच्या संतप्त भावना जाणून त्यांनीही प्रतापरावांच्या उमेदवारीला महायुती मेळाव्यात विरोध करण्याचं धाडस दाखवलं आहे। कार्यकर्त्यांच्या या तीव्र रेट्यापुढे लोकप्रतिनिधींना आणि प्रस्थापितांना झुकावं लागलं आणि यूटर्न घेऊन आपली भूमिका बदलावी लागली। तोच कित्ता आता भाजप पक्षश्रेष्ठींना गिरवावा लागणार आहे। त्यामुळे आता बुलढाणा लोकसभेसाठी प्रतापराव जाधव यांची उमेदवारी कापणं हे भाजप नेतृत्वासाठी अनिवार्य बनल्याचं दिसतंय। या राजकीय भूमिकेला भाजप कार्यकर्ते आणि मतदारांच्या नापसंतीमुळे मजबूत करण्याचं काम सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनकडून करण्यात आलंय। जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीनं आमची ही भूमिका महत्त्वपूर्ण ठरते। सातत्यानं 2009 पासून प्रतापराव जाधव हे बुलढाण्याचे खासदारकी उपभोगत आहेत। निवडणुकीत सगळ्यांना चोपडायचं, भाजपच्या कार्यकर्त्यांची मदत घ्यायची, भाजपच्या मतदारांची मते खायची, परंतु एकदा निवडून आले की पुन्हा नाही तिथे हात पुसून मोकळं व्हायचं आणि केवळ स्वविकासाचा अजेंडा चालवायचा, असा प्रकार प्रतापराव 15 वर्षांपासून करत आहेत। प्रतापरावांच्या या डबल ढोलकी आणि स्वार्थी भूमिकेमुळे एकीकडे जिल्ह्याचा विकास रखडला, जनतेला विकासाची फळे चाकायला भेटत नाहीत, तर दुसरीकडे प्रतापराव हे सातत्यानं ज्या भाजप कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या भरोशावर निवडून येतात नंतर त्यांनाही ठिंगाच दाखवतात। जिल्ह्यात कुठेही भाजपचा लोकप्रतिनिधी निवडून यावयाचा असला की प्रतापराव त्याला विरोध करतात। हे सर्व आरोप सध्या भाजपचेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते करत आहेत। भाजप शिवसेनेच्या विविध ठिकाणी होणाऱ्या मेळाव्यांमधून सध्या हेच सूर आळवू जाऊ लागलेत। भाजप कार्यकर्त्यांच्या भावना प्रतापरावांच्या विरोधात टोकदार झालेल्या असल्या तरी काही लोकप्रतिनिधी हे आतापर्यंत प्रतापरावांसाठी सॉफ्ट कॉर्नर ठेवून होते। काही लोकप्रतिनिधी हे बहुचर्चित स्वार्थासाठी, त्यामुळेच काही दिवसांपूर्वी आमदार संजय कुटे यांनी एक ट्विट करून प्रतापरावच नंबर 1 असं सूचक विधान केलं होतं। हे ट्विट पाहून अनेक भाजप कार्यकर्त्यांचा तीव्र संताप झाला, तळपायातली आग मस्तकात देखील गेली। ज्या प्रतापरावांनी सातत्यानं भाजपला डावलल्याचं काम केलं, पुन्हा त्याच प्रतापरावांची धुनी धुवायची, किती वर्ष आम्ही हे काम करायचा, असा संतप्त सवाल भाजप कार्यकर्ते व्यक्त करू लागलेत। प्रतापरावांच्या हेकेकोर आणि मतलबी भूमिकेमुळेच गेल्या 1.5 वर्षापासून भाजप कार्यकर्ते यंदा आपल्याच पक्षाचा खासदार हवा अशी मागणी करत आहेत। दरम्यानच्या काळात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, संघटन मंत्री डॉ कोठेकर, लोकसभा समन्वयक दिनेश सूर्यवंशी, केंद्रीय मंत्री तथा जिल्हा प्रभारी भूपेंद्र यादव यांनी घेतलेल्या बैठकांमध्ये सुद्धा प्रतापराव यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध झाला। त्यावेळी कार्यकर्त्यांचा जोश वाढवण्यासाठी जिल्ह्यात यावर्षी कमळ चिन्हाचाच उमेदवार असणार असं स्पष्ट आश्वासन दिलं होतं। त्यामुळे भाजपचे इच्छुक उमेदवार विजयराज शिंदे जिल्ह्यात फिरत राहिले, पण निराशा पदरी येऊन पडत आहे। त्याला पक्ष नेतृत्वानं देखील योग्य प्रतिसाद दिला होता, त्यामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावला होता। परंतु गेल्या काही दिवसांपासून प्रतापराव हे जणू काही आपल्याला उमेदवारी घोषित झाल्याच्या थाटात कार्यक्रम आणि मेळावे घेऊ लागलेत, त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता वाढत चालली आहे। त्यातच संजय कुटे यांचं ट्विट आल्यानं तर भाजप कार्यकर्त्यांचा पारा चांगलाच चढला होता। अखेर खामगाव येथे झालेल्या मेळाव्यात भाजपच्या लोकप्रतिनिधींना आपल्या भूमिकेत बदल करावा लागला आणि त्यांनीही कार्यकर्त्यांची भावना समजून घेतली, तसेच कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर पक्षश्रेष्ठी करतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। भाजप कार्यकर्त्यांना यावेळेस काहीही झालं तरी प्रतापराव नकोत ही भूमिका जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना तर पटली, आता गरज आहे ती भारतीय जनता पक्षाच्या शिरस्त नेत्यांनी या भावना समजून घेण्याची। एकीकडे जिल्ह्याला विकासाच्या मार्गावर न्यायचं असेल आणि कार्यकर्त्यांच्याही भावना जपायच्या असतील तर आधी प्रतापरावांना बाजूला करणं अनिवार्य आहे। हे पक्षश्रेष्ठींनी ठरवल्यास आणि त्यावर अंमलबजावणी केल्यास नक्कीच भाजपला देखील जिल्ह्यात नवसंजीवनी प्राप्त होऊ शकते। सध्या भाजपकडे हा मतदारसंघ घेण्यासाठी भाजप इच्छुक आहे आणि भाजपकडून निवडणूक लढण्यास बुलढाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक उर्फ भाईजी यांना उमेदवारी भेटण्याची चर्चा खूपच जोरात सुरू आहे। या स्थितीमध्ये भाजपचे कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात भाईजींच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत। भाईजींच्या विकासाची दृष्टी, त्यांचा कामाचा झंझावात,
भाजप संघ नेत्यांशी असलेले त्यांचा संबंध या सर्व गोष्टी जमेच्या ठरू शकतात. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खरंच 400 पारचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर बुलढाणा जिल्ह्यात प्रतापरावांचे तिकीट कापून ते विकास पुरुष भाईजींना देण्यात यावं अशी जोरदार चर्चा जिल्ह्यात आहे आणि विशेषतः भाजप कार्यकर्त्यांमध्ये. याच भावनेची जाण ठेवल्यास यंदा जिल्हा भाजपला पहिल्यांदा स्वतःचा आणि हक्काचा खासदार मिळू शकेल यात काही शंका नाही. भाईजी तुम्ही उभे राहाच. जिल्ह्यात प्रतापरावांच्या विरोधात तीव्र असंतोष आहे. मतदारसंघातील महायुतीचे आणि प्रतापरावांना विरोध करणारे नेते कार्यकर्ते पदाधिकारी आणि गठ्ठा मतदान मिळवून देण्याची ताकद असलेले बूथ लेव्हलचे कार्यकर्ते प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या भाईजींना विनंती करतायत. भाईजी तुम्ही उभे राहाच, आम्हाला मोदीचं पंतप्रधान हवेच. विकास पुरुष मोदीजींच्या टीममध्ये जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन असलेले भाईजींचं आम्हाला हवेत. भाईजी तुम्हाला समाजाच्या सर्व स्तरातील मतदार राजा भरघोस मताधिक्य आणि विजयी करेल हा विश्वास आम्ही देत आहोत. मोदीजीचे बेअर नाही प्रतापराव, तेरी खैर नाही. भाईजी तू मागे बोडो, नामांकन अर्ज दाखल करास. सिटी न्यूज बुलढाणा.